नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि माझ्यासोबत आज पुन्हा एकदा विशाल आहे. मित्रांनो, आज आम्ही व्हिडिओ बनवतो आहे, तो म्हणजे कुठल्या खेकड्यांचा वगैरे माशांचा वगैरे नाही बनवत आहे. तर आज व्हिडिओ आम्ही बनवतो तो आमच्या नदीचा, भावनदीचा. कारण आज काल रात्रीपासून इतका खूप पाऊस पडतो आहे ना, की त्या पावसाने पूर्ण थैमान घालून ठेवलं आहे. आणि आमची जी शेती आहे, ती आमचे गावकरी जी शेती करतात, ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे आणि खूप सारं नुकसान झालं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवून देऊ. आणि सकाळच विशाल माझ्याकडे आला, सकाळच मला उठवायला की बाबा पाणी खूप भरलं आहे, खूप असं नुकसान झालं आहे आपलं, तर ती काय बोलवू, चल मग व्हिडिओ बनवूया आपण. आणि तर आम्ही आता खाली नदीकडे चाललो आहे. तर ही आमची या बाजूला इकडे म्हणजे नदीच्या वरती वरच्यासाठी सर्व शेती आहे. इकडे बघूया, इकडे ही आमची शेती आहे इकडची वरची. आणि इकडे खालच्या साईडला नदी आहे, तुम्हाला दाखवतो. तर ही आहे नदी, भावनदी. इकडे मागच्या व्हिडिओ खेकडे पकडताना मी तुम्हाला दाखवत होती, पण त्यावेळेला कसं काळो होता, त्यावेळेला नदी नीट दिसली नाही. आज आम्ही तुम्हाला पूर्णपणे दाखवू नदी, भावनदी. तर आम्ही आता थेट खाली चाललो आहे नदीच्या इकडे. आम्ही तिघेही आता इथे भावनदीच्या इथे आहोत. आणि खूप सारं मित्रांनो असं नुकसान झालेलं आहे शेतीचं वगैरे. भावनदी, तुम्ही पाहू शकता किती मोठा महापूर आलेला आहे. आणि हे आमचे मित्रमंडळी इथे, आणि हा आमचा विशाल. तर हे मित्रांनो इथे कणग म्हणजे कंदमुळांची इथे लागवड केली जात होती. इथे खूप सारी लागवड केली होती. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे या साईडला शेती आहे समोर. आणि पूर्णपणे जे तुम्हाला इथे भाग दिसतोय, जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय ना इथे पाण्यामध्ये, तो पूर्ण शेतीचा भाग आहे. आणि समोर एक कशेळी गाव आहे, कशेळी कोंड. इकडे एक दोन घरांना पाणी लागलेलं आहे आणि खूप असा धोकादायक प्रसंग इथे निर्माण झालेला आहे. आणि या साईडला इकडून एक छोटीशी नदी आहे इकडे, ती पाण्याखाली गेली आहे. तर ही जागा जी जिथे आम्ही उभे आहोत, ही जागा आम्ही गणपती विसर्जनासाठी इथे आम्ही यूज करतो. खूप नुकसान झालं यार, खरंच खूप नुकसान झालं. बघा, ही शेती लावलेली आहे आणि याच्या खाली आणखीन मळे आहेत, त्या पूर्ण पाण्याखाली गेले आहेत. तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही थोडेसे पुढे चाललो आहोत, तिकडची ही शेती आहे. तिकडे पाहूया पाणी कुठपर्यंत चढलं इथे. कारण पुढे आमच्या गावातील माणसं आहेत पुढे, त्यांच्याकडे आपण जातोय आता. बघा, ही पूर्णपणे शेती बुडले, पूर्णपणे खाली याच्या खाली ज्या मळ्या आहेत ना, त्या मळ्या पूर्णपणे वावल्या असतील, पूर्ण नदीमध्ये गेल्या असतील त्या. मला वाटत नाही की बाबा शेती राहिली असेल तिथे. पाण्याचा प्रवाह खूप वाढत चालला आहे. तर ही आहेत आमच्या वाडीतील ग्रामस्थ मंडळी. इकडे तुम्ही पाहू शकता, इकडेही शेती आहे, ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. आणि ही आमच्या मित्राची शेती आहे इथे. तर ही आमच्या मित्राची शेती आहे, पंकज याची. आणि हा जो पूर्ण पट्टा दिसतोय ना पाण्याचा, त्या पट्ट्याखाली पूर्णपणे शेती दुबली. पुढपर्यंत पाणी आहे, खूप पुढे पाणी आहे.
काहीच नाही येणार नाही ती म्हणतो उतरायला ती बघतात आहेत रेतीचा पट्टा आहे ना पूर्ण इथून सगळी वाट लावून टाकतो आणि मित्रांनो पाणी इथपर्यंत होतं या मळीमध्ये आणि आता पाणी खाली गेलं आहे. ही रात्रीची वेळ होती त्यावेळेला पाणी वरती आलं होतं. पाणी खूप वाढत चाललंय आता हळूहळू पाणी वाढतंय. मला इथून व्ह्यू खूप छान दिसेल. समोरचं गाव बघा तुम्हाला दिसण्यात येईल व्हिडिओमध्ये. तर ही आहेत कशेळीतली घरं. इकडे या साईडला घर आहे. त्या घरांच्या पायथ्याला पाणी लागलं आहे आणि नदीचा प्रवाह ही खूप मोठा आहे. तर ही आहे आमची इकडची शेती आणि तिकडे आमच्या वाडीतील माणसं आहेत. तिकडे शेतीचं नुकसान झालं म्हणून सर्व आले तिकडे खाली. खूप धक्कादायक प्रसंग असा आज झालाय. सकाळच रात्रभर खूप पाऊस पडत होता. मित्रांनो या नदीची उंचीची पात्रता जी आहे ती 30 ते 40 फूट झालेली आहे. इतकं खोल उंच पाणी इथे आलेलं आहे. आणखीन पाणी येण्याची शक्यता आहे कारण पावसही खूप पडतोय. आणि मंगाशी पाणी त्या झाडाच्या इथे होतं आणि जरा थोडंसं वरती आलं आहे. तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. या बाजूला आमचं वरती गाव आहे. मित्रांनो खूप सारं असं शेतीचं नुकसान झालेलं आहे. सर्व आमचे गावकरी खूप टेन्शनमध्ये आले आहेत. तिथेच असेल ते वाहणार तिकडे वाहतो पाणी खलबो ना. ह्या पण खलबवत होते इथे ना आपल्याला तुमचा बेरा पण खलबल होता. तर मित्रांनो वेळ झाली इथेच थांबण्याची. तर नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन. तर आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.